वेगवान उत्तर दिलंय फलंदाजाला, प्रथमेशला स्ट्रायकिंग एंडला. अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण बघितला गोलंदाज अतुल पाटीलचा, अजिबात रूम मिळाला नाही, फुटवर्क अजिबात नव्हतं या चेंडूवर प्रथमेशकडे. अँड डॉट डिलेवरी, खूप चांगली सुरुवात प्रथम गोलंदाजी करत असताना फ्रेंड्स इलेव्हन या संघाच्या, आरएन इलेव्हन या संघाच्या माध्यमातून. पुढील चेंडू राऊंड विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ, अजून एक चांगला चेंडू, ब्युटिफुल डिलेव्हरी. तुम्ही विचार करू शकता की अतुल पाटील ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, जेवढी स्ट्रेंथ त्याच्याकडे आहे, ताकद त्याच्याकडे आहे, अचूक टप्पा त्याच्याकडे आहे, हे तर हलके चेंडू आहेत, कमी वजनाचे चेंडू आहेत. जर जे वेट चेंडू असतात आपण बघतो, कॅप्टनचे हेडलीचे मोठे जे चेंडू असतात, ते चेंडू कसे हाताळत असेल. मॅग्निफिसंट बॉलिंग, शॉर्ट ऑफ लेंथ, हुक केलाय थोडंसं थांबून, पण बघायचं या चेंडू मिळतात किती धावा. दोन, सुनील एक रिक्वेस्ट आहे, दोन धावा असतील तर शो हार्टकडे हात घेऊन जा, छातीकडे. हां, दोन, थँक्यू. सूर्याची किरण संध्याकाळच्या वेळेस सुद्धा एवढी प्रखर आहेत की काहीच दिसत नाही आहे समोरचं. दोन धाव्याने खातं उघडले प्रतूने, प्रथमेशने तिसऱ्या चेंडूवर. फ्रेंड्स वर्सेस आरएन इलेव्हन यांच्यामध्ये ही लढत सुरू आहे. येस, चेंडू मॅच बॉल आलेला आहे. आजचा दुसरा दिवस रेग्युलर क्रिकेट जे असोसिएशन मान्यताप्राप्त जे संघ आहे त्या संघांनाच मात्र संधी मिळाली आहे. शॉर्ट पिच चेंडू हवेमध्ये झेल उडालाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज करतोय आणि इझी कॅच, लॉलीपॉप कॅच, फलंदाज बाद. पूर्णपणे फर्स्ट रेट केलं प्रथमेशला या चेंडूर मोठा फटका मारण्यासाठी, आणि तिथे मात्र ती विकेट मिळते आहे ती अतुल पाटीलला. पहिलं षटक अत्यंत धारदार, अत्यंत दिमागदार, अत्यंत वेगवान अतुल पाटीलचं. गुड लेंथ, शॉर्ट ऑफ गुड लेंथ, थोडासा ओवर पिच, असे काही चेंडू आपण बघितले चार चेंडूंमध्ये. संदेश इज अ न्यू बॅट्समन, वन डाऊन बॅट्समन, नॉर्मली आपण संदेशला नेहमीच गोलंदाजी करताना बघतोय, पण आज मात्र खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर टाकली आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्याला बॅटिंगला पाठवलंय. चांगलं कॉन्टेस्ट, उजव्या त्याने आता मात्र पुन्हा एकदा ट्रॅक चेंज केलाय. राईट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला असल्यामुळे ट्रॅक चेंज करूया केलाय. ओव्हर द विकेट टाकतोय तो अतुल पाटील संदेशसाठी. हो, चांगला चेंडू, सबमरीन, टप्पा पडल्यानंतर जास्त उंची गाठत नाही आहे, बॅटर व्यवस्थित येत नाही आहे, उंच पुरा फलंदाज आपण बघतो स्ट्रायकिंग आहे संदेश. आणि त्याच्यासमोर आपण बघतो की चेंडू थोडासा खाल राहतो आहे, बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये, सँडीच्या हातामध्ये. डॉट डिलेवरी, बॅक टू द बॉलर, ऑन साईडला प्लेस केलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नागेश आहे. मिळते ती फक्त एकच धाव या चेंडूवर. त्याचबरोबर एका षटकाचा खेळ समाप्त होते, अत्यंत इकॉनॉमिकल षटक, कंजूस षटक, अजिबात मोठे फटके मारण्याची संधी दिली नाही कुठल्याही फलंदाजाला. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या तीन धावा एक विकेट ती अतुल पाटीलच्या नावावर आणि तीन धावा धाव फलकावर. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन गोपेंद्र बोहरा उर्फ गोपी. बॉलिंग अटॅक, बॉलिंग युनिट खूप चांगलं आहे, स्ट्रॉंग आहे ते आर एन इलेव्हन या टीमचं. दोन गोलंदाज अत्यंत शैलीदार गोलंदाज आहेत, दिग्गज गोलंदाज आहेत. दुसऱ्या षटकात आपण बघतोय गोपेंद्र बोहरा. पहिला चेंडू ओव्हर पिच आहे, ऑन साईडला स्वीप केलाय, पॅडल स्वीपचा हा फटका संदेशच्या बॅटमधून एकदा तिथे कंप्लीट झाली या चेंडूवर. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न सुरू आहे, कम्युनिकेशन चांगलं झालंय दोघांमध्ये, कारण चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतला खेळाडूने. दरम्यान दोन धावा कंप्लीट केले चेंडूवर. एमसीसी ग्रुप आणि त्याचबरोबर आरसीसी ग्रुपच्या वतीने आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय, सार्थ अभिमान आहे या क्रिकेट स्पर्धेचा, कारण आपण बघतोय की इंटरनॅशनल लेवलचा खेळाडू या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करतोय गोपेंद्र बोहरा. ओमान सारख्या संघाला रिप्रेझेंट केलंय इंटरनॅशनल लेवलला या खेळाडूने. ओ, चेंडू हवेमध्ये उंच तर गेलाय, लांब सुद्धा गेलाय,
बघायचंय क्षेत्ररक्षक जज करत असताना इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू थोडासा जगल झाला आणि फाइनली मात्र विकेट मिळाली आहे ती गोपेंद्र बहुराला। दोन गडी बाद झालेत मैदानावर आपण बघतोय फ्रेंड्स 11 या संघाचे आणि गोपेंद्र बहुराला मिळते ते पहिलं यश। मगाशी उल्लेख केला की ओमान सारख्या देशाला इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट करणारा डोंबिवलीचा हा खेळाडू, डोंबिवलीचा हा युवक सार्थ अभिमान अशा खेळाडूंचा, आपल्या डोंबिवलीकरांना परदेशात जाऊन दुसऱ्या देशाला रिप्रेझेंट करणं भारतीयच्या भारताच्या वतीने, असा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्गावर गोपेंद्र बोहरा। नवीन फलंदाज आतिश, पण सुरुवातीचे जे धडे किरण आपण किंवा माझ्यासोबत कॉमेंटरी बॉक्समध्ये आपण बघतोय की बरेचसे खेळाडू आहेत, पूर्ण सुरुवातीचे जे क्रिकेटचे धडे ते प्रवीण आंबरेसारख्या दिग्गज खेळाडूकडनं घेतलेत। प्रवीण आंबरेच्या अंडर त्यांनी ट्रेनिंग घेतलं, नंतर मात्र तो पुढे पुढे गेला आणि आपण बघितलं की ओमानसारख्या संघाला, ओमानसारख्या देशाला आपल्याकडून त्याने रिप्रेझेंट केलं। आता अत्यंत सार्थ अभिमान आहे अशा खेळाडूंचा। विकेट मिळाली गोपेंद्र बोहराला, आपण बघतोय धावसंख्या थोडीशी कमकुवत आहे ती 5 धावा। आतिश ऑन स्ट्राइक, ऑन साइड प्लेस केले, चेंडू हवेमध्ये झेल उडाला आणि झेल अगेन, अजून एक धक्का, सलग दोन चेंडू दोन विकेट आणि झेल तिथे टिपलाय अक्षतने, व्हेरी गुड कॅच। दोन चेंडू दोन गडी बाद केलेत, हॅट्रिकची प्रतीक्षा कालपासून राहिलीच आहे सर्व आमच्या लाडक्या रसिकांना, प्रेक्षकांना, कारण हॅट्रिक झाली नाही आतापर्यंत। दोन चेंडू दोन गडी बाद होताना आपण काल दोन वेळा बघितलंय। कौस्तुभ इज द न्यू बॅट्समन ऍट नंबर 5, कौस्तुभ उर्फ डोंबिवली क्रिकेटमध्ये पोलाड या नावाने तो प्रसिद्ध आहे, तो स्ट्रायकिंग एंडला आणि हॅट्रिक बॉल गोपेंद्र बोहरासाठी, इट्स अ बिग अपॉर्च्युनिटी फॉर गोपेंद्र बोहरा। लोअर फुलटा चेंडू होता, परफेक्ट ब्लॉकरमध्ये चेंडू आणि बॅकअप चांगलं तिथे, मिळते ती फक्त एकच धाव या चेंडूवर। मग अशीच उल्लेख केला की बॉलिंग युनिट खूप जबरदस्त आहे, तगड आहे ते, म्हणजेच आर एल या संघाचं। स्ट्रायकिंगला खूप वेळानंतर यश, ऑफ ड्राईव्ह फुलटॉस चेंडू होता, मिडलिंग केलं बॅटला मिस्टेक, पण बॅकअप तिथे येते तोपर्यंत दोन धावा सहज पूर्ण होत आहेत। खराब क्षेत्रशक होते गौरव उर्फ कोला आणि त्याच्याकडनं चूक। एकतर आपण बघतो की गौरव रेग्युलर क्रिकेटर आहेत आणि त्याच्याकडनं ही चूक होते। दोन धाव मिळतात या चेंडूवर, धावसंख्या 8, अजूनही सिंगल डिजिटमध्ये षटक क्रमांक दुसऱ्यात। स्लो रन चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, हो फेक चांगली, गुड थ्रो गुड थ्रो, फक्त एकच धाव या चेंडूवर, धावसंख्या 9, षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त होत आहे आणि दोन षटकाखेर आतापर्यंतच्या या स्पर्धेच्या किंवा कालपासूनच्या इतिहासामध्ये पॉवर प्लेमध्ये सगळ्यात कमी किंवा दोन षटकांमध्ये सगळ्यात कमी धावसंख्या आपण बघतोय ती फ्रेंड्स 11 या संघाची, अवघ्या 9 सिंगल डिजिटमध्ये आणि त्यासाठी त्यांनी एकूण गडी गमावले ते 3। प्रथमेश बॅक टू द पवेलियन अवघ्या 2 धावा, संदेशने आपल्या बॅटमनं धावा कुठल्या ते 3, आतिश कुठलीही धावसंख्या न नोंदवता तंबूत परतला आणि अशा प्रकारे हे 3 फलंदाज फ्रेंड्स 11 बाद झाले। बॉलिंग अटॅक बॉलिंग युनिट खूप जबरदस्त या संघामध्ये, आपण तेच बघितलं, गौरवसारखा गोलंदाज सुद्धा या संघामध्ये, कोलासारखा गोलंदाज या संघामध्ये आहे। पहिल्या षटकात आपण बघितलं गोलंदाज अतुल पाटील, दुसऱ्या षटकात आपण बघितलं गोपेंद्र बोहरा, एक इंटरनॅशनल क्रिकेटर आपण बघितलं या स्पर्धेमध्ये खेळत असताना, आपल्या डोंबिवलीचाच आहे आणि या दोन षटकांमध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। 4.5 गती, 9 धावा धावफलकावर आणि गोलंदाजी मार्गावर आता मात्र तिसरा षटक घेऊन अपकमिंग टॅलेंट अक्षत, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय तो यश। डॅनी पॅरियत्रा आपणास विनंती आपण यायचं आहे व्यासपीठावर, आयोजकांच्या माध्यमातून एक रिक्वेस्ट आली आहे, आमंत्रण आलं, आपण या, डॅनी पॅरियत्रा यांचं आगमन झालंय, आपण व्यासपीठावर या। अक्षत इज द न्यू बॉलर, शॉर्ट पिच चेंडू आहे
जाऊ दिलं, लेफ्ट केलं, वाईट डिलिव्हरी, पंचांचा इशारा दर्शन आडारकर. आमच्या गुणसंघाकडे का किरणला सिग्नल करत असताना इट इज वाईट बॉल आणि धाव संख्या दुहेरी अंकामध्ये 10. अक्षत एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू स्लाइस केलाय पॉइंट मध्ये आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, घोषणकी क्षेत्रामध्ये जातोय चेंडू आणि पंच सिग्नल करत आहेत 2 धावा. बघा आमचे ऑफी जे ऑनलाईन स्कोर आहे दर्शन आणि त्याचबरोबर सुनीलसाठी सूचना आहे की ऑनलाईन स्कोर सुद्धा गोंधळ देत, आपले जो सिग्नल आहे ना 2 धावेचा तो आपण पुन्हा एकदा आपल्या चेस्टकडे घेऊन जात आणि मग सिग्नल करा. थँक्यू. कारण तुम्ही हात वर करता आपण सिग्नल एक्झॅक्टली कळत नाही, 1 आहे की 2 आहे. त्यामुळे रिक्वेस्ट आहे की 2 धावेचा सिग्नल आपण आपल्या हार्टकडे आपण हात घेऊन जा. 2 धावेत आहे चेंडूवर, स्लोर वन चेंडू ऑन साईडला पुल केला आहे शतकाच्या काय तिथे डीप मिड विकेटमध्ये, चेंडू कवर करतील तोपर्यंत 1 धाव येते चेंडूवर. इट्स अ 13 ऑन द बोर्ड, लॉफ्ट आउट लॉस ऑफ टोटल 3 विकेट इन द थर्ड ओव्हर. 13 धाव ऑफल कवर फुटचा सामना I-11 विरुद्ध YSCC या दोन संघांमध्ये होईल. स्लोर वन चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, क्या बात आहे, क्या बात आहे, खूप चांगला चेंडू. लेफ्ट आर्म गोलंदाज ही स्ट्रेंथ आहे, हीच ताकद आहे या खेळाडूंकडे. डावखुरे खेळाडू जन्मताच एक नॅचरल ताकद, नैसर्गिक ताकद घेऊन जन्माला आलेले असतात आणि क्रिकेटच्या बाजूला जेव्हा पाऊल ठेवतो ती ताकद द्विगुणित होते त्या खेळाडूंची आणि हे आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. अचानक त्याने जो टाकला तो चेंज ऑफ द पेस होता. शॉर्ट ऑफ लेन, लाजवाब लाजवाब, अजिबात संधी देत नाही आहे कौस्तुभ सारख्या खेळाडूला जागेवरनं हलण्याची. मॅग्निफिसंट बॉलिंग, मगाशीच उल्लेख केला की अपकमिंग टॅलेंट फ्रॉम डोंबिवली. अक्षत छाप सोडत असताना मैदानावर 2 गोलंदाजांच्या पाठोपाठ त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना पूर्णपणे डॉमिनेट केले आणि इम्प्रेस केले आपल्या गोलंदाजीतून अक्षतने. थोडा चेंज होतो पेस पण चेंडू आपण बघतोय बरोबर बॅटवर डायरेक्ट येतोय, बॅटला आपण बघतोय चेंडू लागल्यानंतर तो झाडावर जाऊन ब्रश होतोय, फिनिश होत नाही चेंडू, थोडासा नाराज आहे कौस्तुभ. गॅपमध्ये चेंडू निघून गेला नाही आणि दरम्यान फक्त 1 धाव कंप्लीट झाली आहे चेंडूवर. धावसंख्या दाफरकर 14. शॉर्ट ऑफ लेंथ, पुलचा फटका क्षेत्रशक आहे डीप स्क्वेअर लेमध्ये, चेंडू कवर करेल तोपर्यंत 1 धाव येते चेंडूवर. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, तिन्ही षटकांमध्ये छाप सोडली तिन्ही गोलंदाजांनी. अतुल पाटील, गोपेंद्र बोहरा आणि अक्षत, सुपर बॉलिंग. संधी दिली नाही आपण आतापर्यंत या इनिंगमध्ये, एकही मोठा फटका नाही आहे. कौस्तुभने प्रयत्न निश्चित केला पण नशिबाची साथ मिळाली नाही, चेंडू झाडाला ब्रश होऊन मैदानाच्या आतमध्ये आला, तिथे फक्त 1 धाव मिळाली ती फलंदाजाला. 3 षटकाखेर धावसंख्या, किरण मला सांगतात 19 धावा 5 ची गती, जी 2 षटकाखेर 4.5 होती कारण 2 षटकाखेर 9 धावा होत्या गोलंदाजी मार्क स्कोर कार्डवर. सौरभ येतो नवीन गोलंदाज, फ्लोरोसेंट ग्रीन कलरचे शूज आहेत त्याचे आपण बघतोय, जे उठून दिसत पूर्णपणे मैदानामध्ये. आणि स्ट्राइकिंग येईल आघाडीचा फलंदाज यश. धावसंख्या थोडीशी कमकुवत आहे 3 षटकाखेर, फक्त 15 धावा धावफलकावर. सँडी यशच्या मागून ॲज अ कॅप्टन लीड करत असताना भुवडचा चेंडू, स्लोर वन चेंडू, गती परिवर्तन, नॅचरल लेग ब्रेक, सरप्राईज डिलिव्हरी. अपेक्षा नव्हती यशला की असा चेंडू येईल आणि अचानक तो सरप्राईज करून गेला आहे हा चेंडू, तो म्हणजेच सौरभ भुवडचा पूर्णपणे डॉमिनेट करणारा चेंडू. लेग ब्रेक गोलंदाजी, जस्ट 15 ऑन द बोर्ड. चला पुन्हा एकदा विनंती आहे I-11 आणि YCCचे कॅप्टन रिपोर्ट करा टॉससाठी. हो चांगला चेंडू, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. सँडी यष्टीच्या मागे उभा आहे आणि बघा तुम्ही बघू शकता आतापर्यंत एकही फलंदाज धजावला नाही आहे, पुढे आला नाही आहे की आपण पुढे जाऊन मोठे फटके मारूया, क्रीजच्या बाहेर येऊया.
एवढी धमक त्याच्या विकेट कीपिंगमध्ये आहे. एक्सपिरियन्स क्रिकेटर सँडी, जबरदस्त विकेट कीपिंग करत असताना दोन चेंडू बॅक टू बॅक डॉट. पुढील चेंडू हवेमध्ये, चेंडू मिस टाइम, बरगायचा आहे सँडी चेंडूच्या खाली, जज करतोय आणि ड्रॉप झाली आहे झेल. चेंडू आधी मागे जात होता आणि अचानक तो पुढे आला, कारण हलके चेंडू आहेत, कमी वजनाचे चेंडू आहेत, ते अचानक हवेमध्ये जागासुद्धा बदलतात आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. जो चेंडू असं वाटलं की नेटच्या मागे जाईल की काय, तो अचानक पुढे आला आणि तिथे मात्र मिस जज झाला आहे. तर म्हणजेच चेंडू तो सँडीकडून झेल ड्रॉप झाला आहे. निधीमध्ये या चेंडूर एक धाव, स्ट्रायकिंग एंडला कौस्तुभ, कौस्तुभ वर्सेस कौस्तुभ. ऑनसाईडला पुल केलाय, बघायचंय चेंडू जातो तो डीपमध्ये आणि बघायचं पंचाचा इशारा यावर काय येतोय. चेंडू कवर होईल, मग त्याच्या आतमध्ये चेंडू आहे, मग त्या दोन धावा. पंच सुनील, तिथे कोणीही जवळ उभे करू नका प्लीज. पंच सुनील जवळ कोणालाही उभे करू नका, तिथून बाजूला करायचं आहे बाकीच्यांना. सूचना अशी आली आहे, कॉन्ट्रोवर्सी नको आहे आपल्याला, बसण्यासाठी का जागा भरपूर आहे आपल्याकडे, आपण इकडे या. दोन धावा धावफलकर एकूण अंकित झाले, एकूण 18 धावा. हो चांगली चेंडू, चांगल्या चेंडूची हाताळणी, गुड बॉलिंग. थोडासा ओवरपीच चेंडू होता कौस्तुभसाठी, समोर ठेवला आहे चेंडूला आणि अचानक थोडासा बाहेर कट केलाय आणि पूर्णपणे एकदा आपण बघतोय ते संभ्रमात टाकलंय ते फलंदाज स्ट्रायकिंग एंडला कौस्तुभला. या षटकातला निर्णायक चेंडू, या इनिंगमधला निर्णायक चेंडू. हवेमध्ये चेंडू आणि गोशांकी क्षेत्र, डिक्लेअर झोन, फक्त एकच जाव आणि त्याचबरोबर इनिंग समाप्त होते, सत्र समाप्त होत आहे आणि या स्पर्धेचा अत्यंत निच्चांक बघत आहोत आपण. 24 चेंडूमध्ये फक्त 19 जावा करू शकलाय तो फ्रेंड्स इलेव्हन हा संघ आणि 20 जावींचं लक्ष आहे ते आर्यन इलेव्हन या संघासमोर. एक छोटंसं लक्ष आहे, माफक लक्ष आहे, मैदानावर बघायचं आहे, पण इथे सध्या कितीतरी सामन्यांची येऊन जाईल जिथे मात्र धावसंख्या कमी किंवा टार्गेट कमी तिथे मात्र आपण बघतोय की मैदानावर त्या त्या सामना पण अत्यंत चुरशीचा पाहायला मिळाला आहे. जितू आणि त्याचबरोबर सँडी इज अ ओपनिंग पेअर. जितू शेलार आणि त्याचबरोबर सँडी आपण बघतोय आघाडीचे फलंदाज या सामन्यामध्ये कामगिरी पाहत असताना आघाडीला येतात. इथे वीस धावसंख्येचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजेच फलंदाजी करत असताना आर्यन इलेव्हन या संघासमोर. रेग्युलर ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला अत्यंत धडाकेबाज आणि आघाडीचा अत्यंत दर्जेदार फलंदाज म्हणून ख्याती आहे जितू शेलारची. तो येतोय आघाडीला डावाला सुरुवात करण्यासाठी. असोसिएशनच्या मान्यताप्राप्त ही संघ तुम्ही बघत आहात, ज्या ज्या खेळाडूंचं किंवा ज्या ज्या संघांचं रजिस्ट्रेशन झालं आहे त्या संघामध्ये ते खेळाडू त्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे त्यांनाच फक्त अनुमती मिळते अशा स्पर्धेमध्ये खेळण्याची.
आणि खूप चांगली संकल्पना मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय ही चांगली संकल्पना या असोसिएशनच्या माध्यमातून राबवण्यात आली आहे आणि पण बघतोय की पर्टिक्युलर त्या खेळाडूंना संधी मिळते वर्षभर त्याच संघामध्ये खेळण्याची. यासुद्धा काही अटी आहेत या असोसिएशनच्या माध्यमातून की तो खेळाडू फक्त वर्षभर त्याच पर्टिक्युलर संघातना खेळला पाहिजे अशा सुद्धा गोष्टी आपण बघतो. चला लहान मुलं थोडंसं दूर व्हा मैदानातून, सामना आपण सुरू करत आहोत. कोऑपरेट करा पालकांनी सुद्धा त्यांच्या MCC ग्रुप वर्सेस आणि RCC ग्रुप या दोन्ही दोघांच्या विद्यमाने आयोजित आपण बघतोय ही अप्रतिम दर्जाची क्रिकेट स्पर्धा विद्युत प्रकाश झोतामध्ये. काल आपण बघितलं फ्लड लाईट्स ऑन झाल्याने एक वेगळाच नजर आपल्याला पाहायला मिळाला मैदानाचा. गेटवर कोणी थांबू नका, गेटवर कोणीही थांबू नका. काल सुद्धा मी सूचना दिल्या होत्या जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी फक्त बाजूला आपण बघतोय बेंच आहे त्याचबरोबर झाडाच्या खाली चौथर आहे त्या चौथऱ्यावर बसून घ्यायचं आहे आपण. आणि चेंडू आपल्याजवळ आला तर हात लावू नका त्याला, आपण फक्त बघून तो क्रिकेट एन्जॉय करा, टुर्नामेंट एन्जॉय करा, कोणीही चेंडूला स्पर्श करू नका. ही एक नम्र विनंती आमच्या लाडक्या रसिकांना आणि प्रेक्षकांना करत आहोत. पहिल्या षटक घेऊन गोलंदाज यश, स्ट्रायकिंगला जीतू शेलार, नॉन स्ट्रायकिंगला कॅप्टन स्वतः सँडी. पहिला चेंडू टिपिकल शॉट आहे जीतू शेलारचा आणि चेंडू बघायचंय पंचांचा यावर काय इशारा येतोय. तो दोन धावा कन्फर्म करताय दोन्ही पंच. येस दोन धावा. पहिला चेंडू दोन धावा. ओ लोअर फुलटा चेंडू द परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी. थोडीशी लाईन मिस झाली जीतूकडून, समोर खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅट बरोबर बॅटच्या खालून चेंडू निघून गेला, बरोबर त्याच्या पायावर ब्रश होतोय. चांगला चेंडू ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न, वन हँडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आपल्या जागेवर थोडासा जागा बनवत असताना खेळण्याचा प्रयत्न जीतू शेलारचा, पुन्हा त्या डॉट डिलिव्हरी. चांगलं कम बॅक. 20 धावसंख्येचं संरक्षण करायचं आहे, रक्षण करायचं आहे. ऑन साईडला प्लेस केलाय, संधीच्या समोर ही धाव घेतली आहे जीतूने. संदेश आधीच पोझिशनमध्ये नव्हते, ते जागेवर स्तब्ध उभे होते कारण जवळचे खेळाडू आपण बघतो की शक्यतो पोझिशनमध्ये उभे असतात, वाकून उभे असतात. तशी काही पोझिशन नव्हती संदेशकडे आणि त्याच्या पुढ्यातनं ही धाव चोरली आहे जीतूने. धावसंख्या धावफळकर आपण बघतो, एकूण अंकी झाली ती 3 धावा. हो चांगला चेंडू बघूया, लेगस्टिकच्या किंचितचा बाहेर आपण ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न सँडीचा होता पण चेंडू एसटीच्या वरून निघून जातोय. डॉट डिलिव्हरी अगेन. ऑनसाईडला प्लेस तर केलंय, बघूया किती धाव मिळतील या चेंडूवर. आणि चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. 4 धाव मिळतात या चेंडूवर. या चौकारमुळे धावसंख्या आपण बघतोय 7 धाव अंकित झाल्यात, 13 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आज आपल्याला अजून एक प्रेक्षणीय सामना सुद्धा बघायला मिळणार आहे, भाऊ चौधरी यांच्या विरोधात राजेश म्हात्रे. एकूण शेड्यूल जे आहे ते 9 सामन्यांचं शेड्यूल आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय या षटकामध्ये तो वैभव. वैभवच्या षटकातला पहिला चेंडू स्ट्रायकिंगला जीतू शेलार अगेन. शॉर्ट ऑफ लेंथ होता, चांगला फटका ऑन दी अप जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. पण बघायचं चेंडू फिनिश झालाय का. हो चेंडू फिनिश झालाय, सी मारच्या बाहेर जातोय चेंडू आणि पंचांचा इशारा आहे चेंडूवर. 4 धावा. आणि या 4 धावा पाहायला मिळते जीतूच्या बॅटमधून. जीतूच्या बॅटमधून हा पहिला चौकार आहे. धावसंख्या 11, 11 धावा धावफलकावर. प्रथम
हो समोर खेळण्याचा प्रयत्न एलिव्हेशन देण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम होते ते, मात्र बघतोय थोडीशी मिस्टेक आणि एकच जॉम इथे चेंडूवर मिस्ट थोडंसं मिस्टेक झाली होती आपण बघतोय फिल्डिंगमध्ये. धावसंख्या धावफुरकर आपण बघतोय ते 12 धावा. लिडिंग एज हवीमध्ये चेंडू, घोषांकी क्षेत्र एकपेक्षा जास्त काहीच नाही, फक्त एकच धाव मिळेल चेंडूवर. आणि धावसंख्या धावफुरकर आपण बघतोय ज्या अंकी जरा त्या 13 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. बॉलिंग अटॅक बॉलिंग युनिटने मात्र जबरदस्त कमालीची गोलंदाजी केली. पहिलं षटक अतुलचं 3 धावेंचं, 1 विकेट त्याला मिळाली. गोपीचं 2 धावे, दुसरं षटक 6 धावेंचं, 2 विकेट त्याला मिळाल्या. अक्षतला विकेट मिळाला नाही, 6 धावा त्याने खर्च केल्या. पण भुवडचं निर्णायक षटक अवघ्या 4 धावेंचं, आणि त्याचमुळे की काय आपण बघतोय अवघ्या 19 धावेंवर थांबवलं ते फ्रेंड्स इलेव्हन या संघाला. ऑनसाईडला पूल केलाय, बघायचं डीप स्क्वेअर लेगमध्ये कोणी खेळू जवळपास नाहीये. दोन खेळाडूचे कॅपमध्ये चेंडू पडतोय, पण एकच धाव मिळेल चेंडूवर. 75 रन, नो बॉल. आई 11 आणि वायसीसी कॅप्टन अजूनही रिपोर्ट केलेला नाहीये टॉस साठी. या हॅलो, आई 11 चा कॅप्टन आणि वायसीसी सहकार्य करा, आपल्याला वेळेचं बंधन आहे, नाहीतर एक एकावर खेळावी लागेल. जबरदस्त प्रहार, अटॅकिंग शॉट, टिपिकल जीतू शेलर शॉट, सीमारेषेवर 4 धावा, गुड शॉट. स्कोर इज इक्वल अप, 19 ऑन द बोर्ड, जस्ट 1 रन अवे. फक्त एकच धाव करायचे. अनु शेट्टी येतात इकडे रिपोर्ट करतायत टॉससाठी, आणि निश्चितच आय 11 चे कॅप्टन आपण सुद्धा या. पण टॉस उडवण्याच्या अगोदर आपण राजा जाधव यांची संपर्क साधायचा आहे दोन्ही कॅप्टनने. ताबडतोब एकच धाव हवी आहे, त्यामुळे टॉस इम्पॉर्टंट होता, होणं गरजेचं होतं, त्यामुळे लवकरात लवकर येऊन टॉस करून घ्यायचा आहे. आपण रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही हा फटका. दरम्यान डॉट डिलिव्हरी, निलेश जयस्वर यांच्या शुभस्ते नाणेफेक संपन्न होईल. हा चेंडू थोडासा बाउन्स झाला होता, कट केला चेंडूला पॉइंटर्स मध्ये, एकदा तिथे कंप्लीट केले चेंडूवर, आणि त्याचबरोबर सामने ते जिंकलेला आहे. तो आर्यन 11 या संघाने अभिनंदन, विदाउट लॉस एकही गडी न गमवता जबरदस्त बॅटिंग आणि खास करून जबरदस्त गोलंदाजी आपण बघितली. आणि जवळजवळ दुसऱ्या षटकामध्येच असं म्हणायला लागेल सामना फिनिश झालाय. अभिनंदन म्हणजेच आर्यन 11 या संघाचं, पुढच्या फेरीत या संघाने दिमागात प्रवेश केलाय. आणि सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आपण लगेचच जाहीर करूया, देऊया ज्याने मात्र गोलंदाजी केली अप्रतिम. एक षटक हाताला, 6 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या, आपल्या डोंबिवलीचं आपल्या भारताचं नाव त्याने भारताच्या बाहेर जाऊन झळकावलं आहे, असा आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू ज्याने ओमान सारख्या देशाला रिप्रेझेंट केलं. मॅन ऑफ द मॅच गोइज टू गोपेंद्र बोहरा. गोपी यायचं आहे आपण आणि सामनावीरचा पुरस्कार आपण घ्यायचा आहे. मी मी अनुज शेट्टीला विनंती करतो की आपल्या हस्ते आपण गोपीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. क्या बात है, अभिनंदन गोपी. एका धावेचा षटक, अवघ्या 6 धावा, 2 विकेट्स त्याच्या नावावर. इट्स अ प्राऊड मुमेंट फॉर अस, फॉर एव्हरी डोंबिवलीकर.